काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांचे काल नागपुरात आगमन झाले होते. आज या दरम्यान त्यांनी विदर्भात शिवसेना मजबूत करण्याबाबत चर्चा केली. नेहमी आपल्या विधानांनी चर्चेत राहणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल नागपुरात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली आणि नागपूर पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. तसेच शिवसेनेच्या बिकट परिस्थितीवर माध्यमांनी त्यांना विचारले असता विदर्भात आपण आता शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर भर देत आहोत, तसेच या विषयावर वरिष्ठांशी चर्चाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बघा, त्यांनी आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारे आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत मी या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे परिवाराबरोबर, त्यांनी आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांचाच पक्ष कणाकणानं रोज झिजतो आणि संपतो आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. पोलीस आयुक्तांची भेट घेतली, नागपूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली, काय आणि दवंगा संदर्भात काही माहिती घेतल्याचं बोललं जातं. सदिच्छा भेट. हे अधिकारी आमच्या मुंबईतसुद्धा काम करत, त्यांचे माझे फार बघा काही गोष्टी व्यक्तिगतरित्या भेटतो. तुम्ही ज्यांची नावं घेतली त्याच्यासाठी मला कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याची गरज नाही. सगळं काही आहे आणि शक्यतो नागपुरात येऊनच मी त्या सगळ्या विषयावर बोलेन लवकरच. धन्यवाद. नक्कीच नागपूर बदललं आहे. मी नागपूरला 2 वर्षाने आलो. मला वाटतं मागच्या अधिवेशनात मी जे पहिलं अधिवेशन झालं मुख्यमंत्र्यांचं तेव्हा मी त्यांच्याबरोबर आलो होतो. नंतर कोविड काळामध्ये येऊ शकलो नाही, काही बंधनं होती. पण आता मी हळूहळू नागपूरला येणं सुरू करतो आहे. निवडणुका वगैरे आहेतच, पण संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेचं नागपूर विदर्भ नागपुरात माझा तळ असेल.